प्रीव्यू दाखल केलेली आहे. एक सेकंड तुमचा झाला का? मी विचारत नाही एवढा लास्ट अरे करतो. नाही नाही सगळं बोला बोला. त्यावेळ दाखल माझा एक प्रश्न असा आहे की जसं शिवसेना राजकारण करतं तसं एमआयएम देखील या प्रश्नात राजकारण करत नाही असं आपल्याला वाटतं का? त्याचं कारण असं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करता, तुम्ही वेगवेगळ्या याचिका करता, मात्र औरंगाबाद आणि संभाजीनगर मध्ये तुम्ही याचिका न्यायिक लढाई न लढता तुम्ही रस्त्यावर उतरून एक समाजाला रस्त्यावर उतरून त्यांना पेटवण्याचं काम तुम्ही सुद्धा करत नाही का? कृष्णा केंडे एबीपी माझाचा रिपोर्टर यांना आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपल्याला चॅलेंज करतो की मी कुठे मराठा समाजाच्या विरुद्ध गेलेले आहे. आता कृष्ण केंडे साहेब आपण मी ऑन एअर हे सांगितलेले आहे, आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मला सांगा की मध्ये मी कोणत्या एक सेकंड तुम्ही कारण खूप गंभीर तुम्ही मराठा आणि मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत तुम्ही दाखवा मला. आता मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेऊ जाणार नाही, तुम्ही मला सांगा. नाही तर नाही मी प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही. हे मी नाही इंडिव्हिज्युअल नाही, हे तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. सांगा मला कुठे मी गेलो होतो. मी नाही तुम्ही काय सांगितलं की मी मराठ्यांच्या विरोधात गेलो होतो. नाही लगेच नाही मी पुढचा प्रश्न घेणार नाही. हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे होत आहे मी मुस्लिम नाही नाही साहेब मी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये एक असं चित्र निर्माण करण्याचा प्रश्न येत आहे की आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करतो आणि ओपनली तुम्ही मला प्रश्न विचारता की मी मराठ्यांच्या विरोधात गेलो होतो. मी अनेकदा हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे की मराठामध्ये मराठा समाजामध्ये अनेक असे परिवार आहे की ज्यांना हे मिळायला पाहिजे, रिझर्वेशन मिळायला पाहिजे. मी गेलो होतो मुस्लिम समाजाच्या विरोधात, मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे याच्यामध्ये गेलो होतो. पण काय झालं त्याच्यामध्ये की माझ्यावर असा प्रेशर आणण्यात आला होता की तुम्ही जोपर्यंत मराठांच्या नाही मी चॅनलच्या बाबतीत हे नाही तुम्ही मी पेटिशन केलं होतं. काय बोललो मी काय काय आहे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी या भूमिकेवर टीका केली. पेटिशन करणार मी आहे. नाही मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कृष्णा इंटरेस्ट नाही दाखल केली होती का? मी मुसलमानांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या पेटिशन मध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुसलमानांची काय अवस्था आहे, महमूदुर रहमान हे जे कमिशन होते त्यांनी काय रिपोर्ट दिलेली आहे ते सांगितलं होतं मी त्या माझ्या पेटिशन मध्ये. पण मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठ्यांचा विरोध केलं तरी आपल्याला मुस्लिमांचा. मी म्हटलं की नाही आम्ही मराठ्यांचा विरोध करणार नाही, मराठ्यांना मिळत असेल तर त्यांना मिळू द्या, आम्ही आमची वेगळी फाईट करणार आहे. हेच कारणाने घेतली की कारण हे पेटिशन मध्ये असं चित्र निर्माण करण्याचा आणि आर्ग्युमेंट मध्ये असं की मराठ्यांना आपण कशाला देतो, मुसलमानांना द्यायचं असेल तर मराठ्यांचा कॅन्सल करा. मी म्हटलं नाही मी तसं करणार नाही, मी पेटिशन विड्रॉ केली याच कारणाने. आणि अनेक माझे इंटरव्ह्यूज आहे, माझे तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा की किती इंटरव्ह्यूज आहेत. त्याच्यामध्ये मी चॅनल्सला इंटरव्ह्यू दिलेले आहे की मराठ्यांच्या रिझर्वेशनच्या बाबतीत आम्हाला 1% ही आक्षेप नाही होता. आणि कशाला करू मी, मलाही माहीत आहे की सर्व समाजामध्ये खूप मोठे लोक आहे, खूप पैसेवाले लोक आहे असं नाही आहे. मी हे म्हटलं होतं की मराठा समाजामध्ये शरद पवार साहेबांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं, किती मराठ्यांना मदत केलेली आहे, अजितदादांनी किती लोकांना केलेली आहे, विखे पाटीलने किती पतंगराव कदमांनी किती लोकांना मराठा समाजाला वर्क करण्यासाठी. पण काय हे की हे जे ऐका
त्याचे आक्षेप घेण्याच्या संदर्भात काय काय पावलं उचललं गेलं जाणार आहेत आपल्याकडून? नाही, आता 27 तारखेपर्यंत जे आक्षेप घेण्याचा जे आम्हाला नाही, मुद्दे काय आहे की आम्ही सोबत बसणार आहे. आता अनेक लोक आम्हाला ते हे पाठवतो, ते जे जी आर निघाले ना की तुम्ही आक्षेप पाठवू शकतो, तर अनेक लोक आम्हाला विचारतात आणि मलाही माहित नाही आहे की आपण आक्षेप कशा प्रकारे द्यायचे आहे. ते फक्त एका साध्या कागदावर आहे का त्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड, नाहीतर उद्या तुम्ही म्हणशील की नाही नाही हे तर सगळं बोगस आहे याच्यावर काही डॉक्युमेंट, तर आपण कोणते कागद त्याच्यासोबत आपण जोडू शकतो, कशा प्रकारे आपलं ऑब्जेक्शन रेज करता येईल, त्याच्या बाबतीत नक्की आम्ही विचार करणार आहे. तुम्ही म्हणताय की एमआयएमचा म्हणून विरोध नाही तर नागरिकांचा, मात्र त्या विरोधात बोलणार फक्त एमआयएमच दिसतंय, कारण काँग्रेस असेल राष्ट्रवादी असू देत नाही, जितकी काही विरोधी पक्ष 50-500 असतील त्या 500 पैकी एकही बोलत नाही, तुम्हीच बोलताय, मग तुम्हीच विरोध करताय असं का नाही म्हणायचं? एमआयएम म्हणूनच तुम्ही एमआयएमचे खासदार आहात औरंगाबाद सोबतच, तर तुम्हीच विरोध करताय, तुम्हीच बोलताय, हा प्रश्न. मी औरंगाबादमध्ये जन्म घेतलेला आहे, एका शहराशी आपला एक इमोशनल अटॅचमेंट असतं आणि त्या इमोशनल अटॅचमेंट म्हणून तुम्ही आज एमआयएम सोडलंही की मी एमआयएमचा खासदार किंवा एमआयएमचा महाराष्ट्र अध्यक्ष मी नाही राहिला असता, एक सामान्य औरंगाबादकर म्हणूनही मी हेच स्टँड घेतलं असतं जे आज मी माझ्या हे समजा एक कोइन्सिडन्स आहे की मी एका पक्षाचा खासदार आहे, पण मी एक इंडिव्हिज्युअल असतं, एक सिटीजन असतं, तरीही माझा स्टँड तेच राहिलं असतं की मी याचा विरोध केला असता आणि मी फक्त याचा विरोध करत आहे हे नाही आहे. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की आपल्या समाधानासाठी आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी तुम्ही काय काय निर्णय घेतलेले आहे या देशामध्ये, मुघल गार्डन्स कोणी तयार केले होते, मुघल गार्डन्सशी आता जे नाव चेंज करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये फक्त आपल्या संविधानासाठी, हिस्ट्री विल ऑलवेज से की मतलब मुघल्स गार्डनच्या जेव्हा तयार करण्यात आलं होतं त्याचा उद्देश काय होतं, व्हिक्टोरिया टर्मिनस ची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही देणं घेणं नाही आहे, व्हीटी टर्मिनस ज्याला आपण म्हणायचं, पण आपल्या समाधानासाठी की नाही आपल्याला हे ना पटत नाही अंग्रेजांची आठवण येतं तर आपण ते बोट काढतो आणि त्या बोटवर आपण व्हीटीचं नाव काढतो आणि तिथे आपण छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नाव देतो, पण इतिहासामध्ये याची नोंद हेच असणार आहे की या स्टेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांचं काही देणं घेणं नाही होतं. पण एका राजनीतीसाठी आपल्याला अंग्रेजांची आठवण येऊ नये करके मग आपल्याला पाळायचेच असेल. पण ही हे जे तुम्ही सांगताय आणि हे जे तुम्ही सगळं सांगताय ही तुमची वैयक्तिक मत असू शकतात ना, आहे ना, बरोबर. मग हा विरोध एमआयएमचा आहे की इंडिया सलील? मी काय म्हटलं की आज पार्टी म्हणून विरोध करताय की मनुष्य म्हणून विरोध करताय? नाही नाही, मनुष्य म्हणूनही आहे आणि पार्टी म्हणूनही आहे. पण सर एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत याच विषयावर 34-35 वर्ष राजकारण झालं, आता हा विषय बदललाय पण यापुढे राजकारण होऊ नये म्हणून आता कुठला तरी हा विषय बंद व्हावा आणि डेव्हलपमेंटच्या गोष्टी व्हाव्या असं तुम्हाला होणार नाही सर. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी या देशामध्ये राज करणार आहे असाच प्रकारचे मुद्दे घेऊन ते राज करणार आहे, त्यांना इमोशनल इश्यूज वर काढून आपण कसा आपला राजनैतिक स्वार्थ साधता येईल त्यांचा उद्देश एकच आहे. मग आपल्याला बदलायचं असेल तर मोदी साहेबांनी अहमदाबादचं नाव का नाही बदलत आहे, हेही मुसलमानांचं नाव आहे, औरंगाबाद बिहार मध्ये आहे. प्लीज हिंदीने बोलतो, हिंदीने असं आहे की 34-35 साल से यहाँ इस मुद्दे पर राजनीति चल रही थी. किसने कर रहा था? वो जो कर रही थी तो आपने बोला ना शिवसेना नहीं कर रही, शिवसेना कर रही थी, अभी अभी जो कोई कर रहा था बीजेपी शिवसेना एमआईएम जो रहे वो हम पार्टी का नहीं बोल रहे. अभी ये नाम बदलने के बाद ये स्टॉप हुआ ऐसा आपको लगता है क्या? लगता है क्या? और दूसरा मैं इसके आगे जाके ये सब नाम बदलना ये छोड़कर डेवलपमेंट की बातें अब हो सकती है क्या? वो करने के लिए तुम आगे बढ़ेंगे क्या? ऐसा मेरा सवाल. नहीं नहीं, आप मुझे ये बोल रहे हैं कि साहब आप क्यों विरोध कर रहे हैं, आप इस देश के अंदर जो फैसले लिए जा रहे हैं आप खामोशी से क्यों उसको एक्सेप्ट नहीं कर रहे हैं, आप इसको स्वीकार क्यों नहीं कर रहे हैं, आप क्यों इसके अंदर कुछ भी आवाज उठा रहे हैं करके, क्योंकि ये मुल्क के अंदर डेमोक्रेसी कहां है? डिक्टेटर ने कह दिया है, दिल्ली से या मुंबई में बैठे दो डिक्टेटर्स ने बोल दिया है कि साहब ये होना है, तो इम्तियाज जलील तुमने है तो हां में हां कर देना चाहिए. साहब ये कांग्रेस के गुलाम करते होंगे, ये राष्ट्रवादी कांग्रेस के चापलूसी नेता करते होंगे, ये इम्तियाज जलील नहीं करेगा, जहां पर गलत है तो वहां पर खड़े रहेगा और लड़ेगा.
अगर आप शुरू करेंगे और मुझे पसंद नहीं आया तो बिल्कुल लड़ता रहूंगा मैं आपके इस राय को। मैं बिल्कुल नहीं मानूंगा कि नहीं सर आप खामोशी से एक्सेप्ट कर लीजिए ना, नहीं लड़ूंगा मैं बाबा साहब अंबेडकर के संविधान को लेकर चलने वाला आदमी। एमपी साहब कुठे नहीं बोल लो मी याचिका कसली लिखित केली 5% मुसलमानांना रिझर्वेशन देण्याचा मी का मराठ्यांच्या बाबतीत टाकलं दाखवा ना मला ओपन चॅलेंज करतो ना मी आपल्याला कॅमेरामध्ये तुझं नाव घेतलं ना मी कृष्णा केंडे हे नाव घेण्याचं कारण एकच होतं की तुम्ही दाखवा ना पेटिशन मी दाखल केली आणि तुम्ही मला सांगणार की तुमच्या पेटिशन मध्ये हे होतं।